काय ग कसं झालं मुलीचं ऑपरेशन? काही त्रास तर नाही झाला ना तिला? नाही ग, अजिबात त्रास झाला नाही बघ. अगं आमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात तिला ऍडमिट केलं, अगदी व्यवस्थित ऑपरेशन झालं, तेही वेळेत. खासगी रुग्णालयात गेले असते ना तर 1,00,000 रुपये खर्च झाला असता. सरकारच्या आपल्यासाठीच्या अनेक योजना आहेत, त्यातूनच माझ्या मुलीचं अगदी मोफत ऑपरेशन झालं बघ. खरंय, सरकारच्या सामान्य लोकांसाठीच्या अनेक आरोग्य योजना आहेत, म्हणूनच तर आता उपचाराच्या खर्चाची भीती वाटत नाही बघ. अगदी खरंय बघ. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धुळ्यात होणार भव्य शिवशाही महानाट्य. धुळे येथे होऊ घातलेल्या भव्य दिव्य शिवशाही महानाट्याच्या मंडपाचे भूमिपूजन व तिकीट विक्री SSVPS ग्राउंड येथे पार पडले. सदर महानाट्यात शंतनू मोघे, महेश कोकाटे, रमेश रोकडे, प्रकाश धोत्रे, अमित देशमुख आणि अलका कुबल हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटलावरील महान कर्तृत्वातील न बघितलेल्या व जनतेसमोर न आलेल्या गोष्टी वेगवेगळ्या प्रसंगाचे भव्य दिव्य जिवंत देखाव्यामधून मांडण्यात आलंय. संपूर्ण प्रेक्षकांनाच रंगमंचामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न या महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते महेंद्र वसंतराव महाडिक यांनी केलाय. तरीही या महानाट्याच्या भव्य दिव्य स्वरूपाचे साक्षीदार होण्यासाठी धुळेकर जनतेने हे महानाट्य जरूर बघावे असं आवाहन या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सुशील काशीनाथ महाजन व डॉक्टर निशा सुशील महाजन यांनी तमाम धुळे जिल्ह्यातील जनतेला केलंय. धुळे महानगरीत 26-28 मार्च रोजी आपण एक महानाट्य उघडलेलं आहे. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे न कळलेले न समजलेले वेगवेगळे प्रसंग, त्यांचे कर्तृत्वान जीवनाचे पैलू आपल्याला महेंद्र वसंतराव महाडिक यांच्या रूपाने धुळ्यासह धुळेकर जनतेला बघायला मिळणार आहे. 26-28 ह्या दिवशी SSVPS ग्राउंड ह्या ठिकाणी हे महानाट्य घडणार आहे. तरी सर्व धुळेकरांना विनंती असेल की ह्या महानाट्याचा याच्यातून मिळणाऱ्या आपल्या सर्व छत्रपतींच्या वेगळ्या जीवनाच्या पैलूंचा आनंद घ्यावा, ही नम्र विनंती. जय हिंद. आज आपण इथे या ठिकाणी जो मंडप उभारणी आहे त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि त्याचप्रमाणे ती तिकीट विक्री आहे, आपण ती पासून सुरू करणार आहोत. याच्यात महत्त्वाची भूमिका शंतनू मोघे, अलका कुबल आणि अमित देशमुख यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.